या पुष्पामध्ये आपण पंचायतीची रचना बघणार आहोत, पंचायती बाबतची तरतूद, पंचायती बाबतच्या काही मोजक्या 5-6 शब्दांच्या परिभाषा आणि ग्रामसभा पंचायत घटित करणे म्हणजे पंचायत ही घटित होईल म्हणजे इथं घटित शब्द वापरलेला आहे, आपण सर्वसाधारणपणे गठित या शब्दाशी परिचित आहोत, म्हणजे तयार होणे, घटनेमध्ये सांगितलेलं आहे म्हणून ती तयार झाली पाहिजे, तिची एकदा तयार झाल्यानंतर ती रचना कशी असावी त्या रचनेबाबत आपण अनुच्छेद 143 ग आज बघणार आहोत. समभाग एक असं म्हणतो, या भागाच्या तरतुदींना अधीन राहून राज्य विधिमंडळास पंचायतीच्या रचनेच्या संबंधात कायद्याद्वारे तरतुदी करता येतील. पंचायतीच्या रचनेची कायदेशीर तरतूद ही प्रत्येक राज्याच्या विधिमंडळास करता येईल, परंतु असे की कोणत्याही पातळीवरील पंचायतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणुकीद्वारे भरावयाच्या अशा पंचायतीमधील जागांची संख्या याचे गुणोत्तर व्यवहार्य होईल तेथवर संपूर्ण राज्यभर सारखेच राहील. दोन शब्द महत्वाचे आहेत, पंचायतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या, पंचायतीचं जे काही क्षेत्र नमून दिलं असेल त्या क्षेत्रामधली लोकसंख्या आणि निवडणुकीद्वारे भरावयाच्या अशा पंचायतीमधील जागांची संख्या म्हणजे अशा पंचायतीमध्ये किती सदस्य असावे, पंचायतीमध्ये किती सदस्य असावे त्याचं जे प्रमाण आहे, म्हणजे समजा 100 एवढी लोकसंख्या आहे आणि प्रत्येक सदस्यामागे 10 जर मीटर लावलं तर 10 सदस्य पंचायत मध्ये असले पाहिजे लोकसंख्येच्या समप्रमाणात. आता हे 10 जे मीटर इथं लावलं तेच मीटर बहुतेक सगळ्याच पंचायतींना लागू होईल अशा पद्धतीने लावलं जाईल. म्हणजे या ठिकाणी या परंतुकामध्ये समभाग 1 अनुच्छेद 243 ग प्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला सदस्य संख्या निश्चित करायची आहे. एखाद्या पंचायतीचे, एखाद्या ग्रामपंचायतीचे सदस्य जर 10 असणार असतील तर जी लोकसंख्या तिथं आहे ती लोकसंख्या या 10 भागामध्ये विभागून 10 सदस्य होईल. थोडक्यात आपण जेव्हा विधानसभेचे मतदारसंघ कसे निश्चित करायचे किंवा लोकसभेचे मतदारसंघ कसे निश्चित करायचे याचा जेव्हा विचार केला तेव्हा समसमान प्रमाणात म्हणजे म्हणजे असं नाही की एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये 25 लाख लोकसंख्या आहे किंवा मतदार आहेत तर त्यांची म्हणून एक MP किंवा खासदार आणि दुसऱ्यामध्ये एकदमच 10 लाख आहे असं एवढी तफावत नाही, जवळपास असलं पाहिजे. म्हणजे जसं मी म्हणालो की 10 लोकसंख्या एका सदस्यात असं धरून 100 एवढी लोकसंख्या जर एखाद्या पंचायतीची असेल तर हे समसमान होईल, कुठं 8 होईल, कुठे 9 होईल, कुठे 11 होईल, कुठे 12 होईल, पण हे प्रमाण एकदम 15 किंवा 20 एखाद्याला 5 आणि एखाद्याला 15 असं होणार नाही. अशा समसमान पद्धतीने राज्य विधिमंडळ अशा प्रकारे पंचायतीचं निवडणूक क्षेत्र आणि पंचायतीमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या निर्धारित करेल. समभाग 2 असं म्हणतो की पंचायतीमधील सर्व जागा पंचायत क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या व्यक्तीद्वारे भरण्यात येतील आणि या प्रयोजनासाठी प्रत्येक पंचायत क्षेत्राची प्रादेशिक मतदारसंघामध्ये अशा रीतीने विभागणी करण्यात येईल की प्रत्येक मतदारसंघातील लोकसंख्या आणि त्या मतदारसंघासाठी नेमून दिलेल्या जागांची संख्या याचे गुणोत्तर व्यवहार्य होईल तेथवर संपूर्ण पंचायत क्षेत्रामध्ये सारखेच राहील. समभाग 1 म्हणतो हा संपूर्ण राज्यामध्ये सारखं प्रमाण राहील, समसमान प्रमाण राहील. समभाग 2 या ठिकाणी असं सांगतो की एका पंचायतीमध्ये सुद्धा हे प्रमाण
समसमान राहील, गुणोत्तर व्यवहार्य होईल असे. गुणोत्तर व्यवहार्य होईल म्हणजे एकामध्ये 11 असतील लोक, त्याच्यातून एक सदस्य निवडणार असेल. दुसऱ्यामध्ये लोकसंख्या 10 असेल, त्याच्यातून एक सदस्य निवडणार असेल. 10-11 एवढा फरक चालेल, पण सरासरीने गुणोत्तर जर बघितलं, सरासरीने गुणोत्तर याचा अर्थ एवढाच आहे की जर 100 लोक असतील आणि 10 सदस्य निर्धारित करायचे असतील तर प्रत्येक का मागे 10 लोकसंख्या एवढी होईल. मग त्याच्यातले जे लोक बहुमताने निवडून येतील ते कधी 11 होईल, कधी 12 होईल. समजा 100 लोकसंख्या नाही आहे, 125 लोकसंख्या आहे, 125 लोकसंख्या ही डिव्हाइड करताना त्याप्रमाणे आपण 10 सदस्य जर घेतले तर प्रत्येकाला 12 अशा प्रकारची ती गुणोत्तर सरासरी ज्याला म्हणतात तशी आपण काढू शकू. हे राज्यभरासाठी एक सूत्र असेल. तसंच पंचायतीमध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य आहेत त्यांची सुद्धा निर्धारित लोकसंख्या आहे त्यांना निवडून देणाऱ्यांची, किंवा ते ज्या ठिकाणी उभे राहतील जिथून निवडून येण्याचा त्यांचा प्रयत्न असेल अशा मतदारसंघातली लोकसंख्या ही राज्यभरासाठी, त्याचप्रमाणे पंचायतीच्या क्षेत्रासाठी विविध मतदारसंघांचा विचार करता समसमान असेल शक्यतोवर. गुणोत्तर व्यवहार्य, व्यवहार्य दृष्ट्या ही समसमान असेल असा याचा अर्थ आहे. समभाग 3 अनुच्छेद 243 हे हा भाष्य करतोय की राज्याचं विधिमंडळ हे कशा प्रकारे कुठल्या कुठल्या बाबतीत कायदे करू शकेल, त्याचे 4 प्रघात दिलेले आहे. राज्य विधिमंडळास कायद्याद्वारे 1 ग्राम पातळीवरील पंचायतीच्या अध्यक्षांना मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये किंवा जेथे मधल्या पातळीवरील पंचायती नसतील अशा एखाद्या राज्याच्या बाबतीत जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये मधल्या पातळीवरील पंचायतीच्या अध्यक्षांना जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये जो मतदारसंघ ग्राम पातळी व्यतिरिक्त अन्य पातळीवरील पूर्ण किंवा अंशिक पंचायत क्षेत्र मिळून बनलेला आहे त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा सदस्यांना आणि राज्याच्या विधानसभा सदस्यांना अशा पंचायतीमध्ये राज्यसभा सदस्यांना व विधान परिषद सदस्यांना जेव्हा त्यांची एखाद्या पातळीवरील एखाद्या पंचायत क्षेत्रामध्ये मतदार म्हणून नोंदणी झाली असेल तेव्हा मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये 2 जिल्हा पातळीवरील पंचायत क्षेत्रातील मतदार म्हणून नोंदणी झालेली असेल तेव्हा जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करू शकेल. की प्रतिनिधित्व कोणाला देण्याबद्दलच आहे, लोकसभा आणि विधानसभेचे जे निवडून आलेले लोक म्हणजे खासदार आणि आमदार त्या पंचायतीमध्ये ज्यांचं वोटिंग आहे, जे त्या पंचायतीमध्ये रजिस्टर्ड वोटर आहे त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करू शकेल. त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद म्हणजे ते ज्या पक्षाचे असतील त्या पक्षनिहाय त्या लोकांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. म्हणजे एखादा खासदार ज्या ग्रामपंचायतीचा वोटर लिस्टमध्ये आहे त्या खासदाराला थोडक्यात हे अधिकार प्राप्त झालेले आहेत की त्यांनी त्याच्या पंचायतीमध्ये त्याच्या मतानुसार किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात, कारण तो तिथला लोकप्रतिनिधी आहे, हा जो ही जी तरतूद आहे ही तरतूद या ठिकाणी का केलेली आहे की तिथला तो लोकप्रतिनिधी आहे म्हणजे लोकांनी ऑलरेडी आपला प्रतिनिधी म्हणून तिथं निवडून दिलेला आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी उभे करण्याचा किंवा आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी सांगण्याचा आपल्या प्रतिनिधींबद्दल तिथे निवडून कसे येतील याचा प्रयत्न करण्याचा एक प्रातिनिधिक अधिकार, प्रातिनिधिक अधिकार दिलेला असेल. हा प्रातिनिधिक अधिकार ज्यावेळी आपण मतदार त्या पंचायतीमधले मतदाराचे संघ मतदारसंघ ठरवू त्यावेळी मात्र अशा लोकसभेच्या उमेदवाराला लोकसभेच्या निवडून आलेल्या सदस्याला किंवा विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व बहाल केलं जाईल. हा थोडासा क्लिष्ट असा आहे. राज्य विधिमंडळास कायद्याद्वारे अशी तरतूद करता येईल असं म्हटलेलं आहे. कशाबद्दलची तरतूद करता येईल,
ग्राम पातळीवरील पंचायतीच्या अध्यक्षांना मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये किंवा मधल्या पातळीवरील पंचायती नसतील अशा एखाद्या राज्याच्या बाबतीत जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये हे प्रतिनिधित्व त्यांना कुठे कुठे करता येईल? ग्रामपंचायतीमध्ये, मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये म्हणजे पंचायत समिती, आता जिथे मधले पातळी नसेल तिथे डायरेक्ट जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये म्हणजे जिल्हा परिषदमध्ये त्यांना प्रतिनिधित्व करता येईल. या प्रतिनिधित्वाबद्दल जे पुढचे कंगोरे आपण समभाग 4 आणि 5 मध्ये या अनुच्छेदामध्ये बघणार आहोत. दुसरं असं आहे, मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये अध्यक्षांना जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करता येईल. जो मतदारसंघ ग्राम पातळीवरील अन्य पातळीवरील पूर्ण किंवा आंशिक पंचायत क्षेत्र म्हणून म्हणजे गट पंचायत म्हणून बनलेला आहे त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा सदस्यांना आणि राज्याच्या विधानसभा अशा पंचायतीमध्ये राज्यसभा सदस्यांना व विधान परिषद सदस्यांना जेव्हा त्यांची मधल्या पातळीवरील एखाद्या पंचायत क्षेत्रात मतदार म्हणून नोंदणी झाली असेल तेव्हा मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये जिल्हा पातळीवरील पंचायत क्षेत्रामध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेली असेल तेव्हा जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठी तरतूद करू शकेल. राज्यांनी केलीच पाहिजे असं नाही आहे, पण तरतूद करू शकेल. तरतूद ती करावी. का तरतूद करावी? कारण तो ऑलरेडी त्या मतदार संघातला लोकसभेचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्याचप्रमाणे MLA जर बघितलं तर ऑलरेडी त्या मतदारसंघातला विधानसभेचा लोकप्रतिनिधी आहे. हे जे प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये देण्यात आलेलं आपण साधारणपणे बघतो की अमुक जिल्ह्याची जिल्हा परिषद या पक्षाने राखली, जिल्हा परिषद त्या पक्षाने राखली, जिल्हा परिषदेमध्ये या पक्षाचा पराभव झाला, जिल्हा परिषदेमध्ये याच पक्षाला बहुमत मिळालं, असं जे आपण म्हणतो ते हे प्रतिनिधित्व त्या स्वरूपाचं आहे. हे प्रतिनिधित्व म्हणजे त्या लोकसभा त्या निवडून आलेल्या खासदाराला किंवा विधानसभेच्या निवडून आलेल्या आमदाराला त्याच्या जिल्हा पंचायतीमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार असेल. केव्हा अधिकार असेल? जेव्हा राज्य विधिमंडळ तशा प्रकारचा कायदा तयार करेल तेव्हा. आणि तो कायदा काय आहे ते बघण्यासाठी आपण पुढच्या 2 समभागामध्ये प्रवेश करू तेव्हा लक्षात येईल. थोडक्यात या समभागाचा अर्थ इतकाच घ्यायचा आहे समभाग 3 याचा की तिथे निवडून आलेले जे लोकसभेचे आणि विधानसभेचे प्रतिनिधी आहे, जनप्रतिनिधी आहे, त्यांना जिल्हा पातळीवरील प्रतिनिधित्व दिल्या गेलेलं आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यापैकी त्या ज्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा तो मतदार असेल, ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये ज्याचं नाव असेल असा माणूस जर लोकसभा सदस्य असेल किंवा विधानसभा सदस्य असेल तर त्याला ऑटोमॅटिकली जिल्हा परिषदेचं सदस्यत्व किंवा प्रतिनिधित्व बहाल केलं जाईल. ते कसं केलं जाईल आणि ते कशा प्रकारचं असेल, त्याची काय तरतूद असेल, त्याबाबतचा कायदा राज्याचं विधिमंडळ करेल. आता प्रश्न असा पडतो की जर स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर त्या ठिकाणी मग लोकसभा आणि विधानसभा याचे जे निवडून गेलेले सदस्य आहेत त्यांना इतकं महत्व देण्याची गरज काय आहे? कारण ते ऑलरेडी त्या भूखंडाचं, तिथल्या प्रादेशाचं जनप्रतिनिधित्व करतात. तिथल्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. आता हा भाग वेगळा आहे की निवडणुकीमध्ये 60% मतदान होतं आणि त्याच्यामधले मत इकडे तिकडे विभागून गेले की 21%, 20% वाला सुद्धा खासदार होतो आणि आमदार होतो. मग अशांना 100% लोकांवर प्रतिनिधित्व द्यायचं की नाही द्यायचं? परंतु जर हे नाही दिलं गेलं तर घटनेचा जो एक लोकशाही संविधानिक दर्जा आहे तो कुठंतरी खालावेल किंवा लोकशाही संविधानिक दर्जाला कुठंतरी तडा जाईल. तो ऑलरेडी लोकप्रतिनिधी आहे म्हणून त्याला जिल्हा पातळीवरील प्रशासनामध्ये, जिल्हा पातळीवरील एकंदर होणाऱ्या राजकीय घडामोडीमध्ये प्रतिनिधित्व बहाल केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हे प्रतिनिधित्व बहाल करण्यासाठी 243 अनुच्छेद समभाग 3 ची तरतूद केलेली आहे.
याच्या पुढील स्पष्टीकरणासाठी आपण समभाग चार बघूया. समभाग चार असं म्हणतो, पंचायतीच्या अध्यक्षाला आणि पंचायतीच्या इतर सदस्यांना, मग ते पंचायत क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडून आलेले असोत वा नसोत, पंचायतीच्या बैठकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल. पंचायतीचे जे अध्यक्ष आहेत, म्हणजे ग्रामपंचायत सरपंच ज्याला आपण म्हणू, पंचायतीच्या इतर सदस्यांना, त्यांच्यासोबत इतर जे सदस्य असतील त्यांना, पंचायत समितीमधले अध्यक्ष आहेत त्यांचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांचे सदस्य आहेत, त्या पंचायत क्षेत्रातील मतदारसंघातून थेट निवडणुकीने निवडून आलेले असोत वा नसोत. हा एक शब्द इथे लक्षात घेण्यासारखा आहे, थेट निवडणुकीने आलेले असोत वा नसोत. खूपदा अडॅप्टेड मेंबर असतात, म्हणजे स्वीकृत केलेले. हे जे अडॅप्टेड मेंबर असतात ते सुद्धा त्यांच्या एकंदर इन्फ्लुएन्सनुसार, त्यांच्या एकंदर प्रभावानुसार पंचायतीचे अध्यक्ष होऊ शकतात. असा जर माणूस पंचायतीचा अध्यक्ष झाला असेल तर त्या पंचायत अध्यक्षाला पंचायतीच्या प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक बैठकीमध्ये होणाऱ्या सभांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल. म्हणजे हा जो पंचायतीचा अध्यक्ष आहे तो निवडणुकीने निवडून आला की निवडणुकीने निवडून नाही आला, हे कसं होतं की अडॅप्टेड काही मेंबर्स असतात किंवा काही मेंबर्स तिथल्या बहुसंख्य सदस्यांनी निवडून दिलेले पॅनल असतं, त्या पॅनलने निवडून दिले असतात, ते प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये हजर नसतात. थोडक्यात आपण बघितलं तर विधानसभेच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो की जे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे सन्माननीय उद्धवजी ठाकरे, हे कुठल्याही निवडणुकीतून निवडून आले नाही, मग ते कसे झाले? कारण ते अडॅप्टेड कुठल्या तरी मतदारसंघामधून त्यांना अडॅप्ट करून ते हे झाले आणि मुख्यमंत्री झाले, कारण ते एक राजकीय प्रभाव आपण या ठिकाणी विचारात घेऊया. तशाच प्रकारचं मॉड्यूल हे ग्रामीण भागासाठी असावं, आणि म्हणून असा एखादा अध्यक्ष झाला असेल तर त्याला निवडणुकीमध्ये, म्हणजे मतदानामध्ये पंचायत समितीच्या, त्या ज्या पंचायतीचा तो अध्यक्ष असेल त्या पंचायतीच्या सभांमध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल. समभाग पाच असं म्हणतोय, ग्राम पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष हा, ग्राम पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष हा राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने निवडण्यात येईल. ग्रामपंचायतीमध्ये अध्यक्ष म्हणजे सरपंच जर निवडून द्यायचं असेल तर त्याबद्दलची जी नियमावली असेल ते राज्य सरकारने निर्माण करेल, आणि राज्य सरकारने निर्माण केलेल्या नियमावलीप्रमाणे तो अध्यक्ष म्हणून ग्राम पातळीवरील पंचायतीचा निवडून दिला जाईल. मधल्या पातळीवरील किंवा जिल्हा पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष तिच्या निर्वाचित सदस्याद्वारे व त्यांच्यामधून निवडण्यात येईल. जे काही सदस्य निवडले जातील जिल्हा पातळीवरील आणि मधल्या पातळीवरील, मधल्या पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील सदस्यांसाठी आणि ग्रामपंचायतीवरील सदस्यांसाठी एक वेगळे नियम आहेत. त्या ठिकाणी इथे समभाग पाचचे जे दोन खंड आहेत त्याच्या पहिल्या खंडामध्ये ग्राम पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष यासाठी विधानमंडळ जे नियम करेल त्या नियमाप्रमाणे निवडून दिला जाईल. म्हणजे त्यामध्ये सदस्याशिवाय सुद्धा एखादा सरपंच निवडला जाऊ शकतो. याबद्दलची जी नियमावली आहे किंवा याबद्दलचा जो प्रभाव आहे तो त्या भागात ऑलरेडी असलेल्या लोकसभेच्या उमेदवार, लोकसभेच्या सदस्याला किंवा विधानसभेच्या सदस्याला प्राप्त आहे, ह्याबद्दल राज्य विधानमंडळाचे नियम असतील. परंतु मधल्या पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष तिथे मात्र तो निवडणुकीनेच निवडून आलेला असला पाहिजे. याबद्दलचा हा दुसरा प्रघात त्या ठिकाणी आहे की मधल्या पातळीवरील व जिल्हा पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष तिच्या निर्वाचित सदस्यांद्वारे व त्यांच्या मधूनच निवडला जाईल, निवडण्यात येईल. थोडक्यात या ठिकाणी जेव्हा आपण पंचायतीची रचना असं म्हटलेलं आहे, पंचायतीची रचना म्हटलेली आहे, ही पंचायतीची रचना सांगताना पंचायतीमध्ये लोकसंख्या आणि त्याप्रमाणे निर्धारित केलेली सदस्य संख्या ही समसमान असेल, गुणोत्तर व्यवहार्य समानतेप्रमाणे तो फॉर्म्युला
अप्लाय केला असेल त्याबद्दलचे नियम राज्याचं विधानमंडळ करेल. त्यानंतर त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जातील. हे कंपल्सन कुठे केलेलं आहे? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे. परंतु ग्रामपंचायतीला याच्यातून वगळलेलं आहे. समजा एखादा माणूस निवडणुकीने निवडून आला नसेल परंतु त्याचं पॅनल निवडून आलं असेल आणि त्या पॅनलने जर सांगितलं की जरी निवडून आलं नाही तरी आम्ही याला प्रतिनिधित्व देतो आणि त्या प्रतिनिधित्वाप्रमाणे तो तिथे ग्रामपंचायतीचा सरपंच होईल किंवा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष होईल तर तो तसा होऊ शकतो. परंतु त्यासाठी त्या भागामधला खासदार किंवा आमदार यांनी आपलं प्रतिनिधित्व वापरायचं आहे किंवा त्यांनी तशा प्रकारे उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात रचना करत असताना, ग्राम स्वराज्य संस्थेची रचना करत असताना आपल्याला असं दिसेल की त्या भागामध्ये आधीचे निवडून आलेले लोकसभेचे सदस्य, त्या भागामध्ये आधीचे निवडून आलेले विधानसभेचे सदस्य यांना सुद्धा प्रतिनिधित्व देऊन स्थानिक प्रशासनामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचाही सहभाग या ठिकाणी इन्क्लूड करून घेतलेला हा अनुच्छेद आहे. आता तुम्ही या ठिकाणी एक प्रश्न विचाराल की हे कसं काय, म्हणजे याच्यामध्ये विरोधाभास होणार नाही का? एका पक्षाचं एक असेल, दुसऱ्या पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाचा असेल, खासदार दुसऱ्या पक्षाचा असेल तर त्याच्यामध्ये तर हे होतं. पण यांना नियमन करण्याचं, याच्यावर नियम आणि याच्यावर अंकुश ठेवण्याचं जे काही तंत्र आहे ते राज्याच्या विधानमंडळाच्या हाती आहे. राज्य विधानमंडळ ज्याप्रमाणे नियम करेल त्याप्रमाणे ही रचना या ठिकाणी अंमलात येईल. थोडक्यात पंचायतीची रचना या अनुच्छेदामध्ये हे मधले काही संदर्भ आहेत ते आपण बघितले. आता ही घटना आहे आणि घटनेमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे, परंतु याचे खरे अर्थ केव्हा लागतात? जेव्हा ग्रामपंचायतीच्या अधिसूचना जारी होतात त्यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय ग्रामपंचायतीच्या अधिसूचनेचे नियम जाहीर होतात. ते नियम जर आपण वाचले तर त्या नियमामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स, बरेचसे तफावती, तरतुदी आपल्याला अशा दिसतात की एका ग्रामपंचायतीला लावलेले हे दुसऱ्या ग्रामपंचायतीला नाही आहे. त्याची विवक्षित कारणं, त्याची विशेष कारणं ही राज्याच्या विधानमंडळास त्याप्रमाणे नियम करण्याचा अधिकार असल्यामुळे ते करत असतात. म्हणून आपण जर याच्याबद्दल एखादी शास्त्रशुद्ध, म्हणजे आता एखादा समजा वाशिम जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न आला की आपलं हे कसं काय होतं, तर माझी विनंती त्यांना राहील की आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जी काही वाशिमसाठीची नियमावली प्रस्तुत केलेली असेल राज्य विधानमंडळाने, तिचं अवलोकन एकदा करून घ्यावं आणि ती या घटनेच्या अनुच्छेदानुसार आहे की नाही याचा निर्वाळा करून घ्यावा. कारण हे व्हेरिएशन्स ग्रामपंचायतीच्या बाबतीत संपूर्ण राज्यामध्ये बरेच आहेत. कोकण प्रदेश असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, याच्यामध्ये काही भौगोलिक आणि इतर गोष्टींचा विचार करून, सामाजिक गोष्टींचा विचार करून या प्रकारच्या रचना केलेल्या आहेत. महत्वाचं एकच आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा आपलं प्रतिनिधित्व निर्माण करून स्थानिक लेवलवर काम करते, त्यांचं काम शक्यतोवर सुरळीत चालावं, म्हणजे तिथल्या खासदाराला, तिथल्या आमदाराला सुद्धा एक प्रतिनिधित्व बहाल देऊन त्यांचंही म्हणणं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रघात एवढ्यासाठीच आहे की तो त्या भागाचा ऑलरेडी जनप्रतिनिधी म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि त्याचाही तिथे शब्द असावा, एवढा हा साधा सोपा संदर्भ आहे. पुढे 243 घ, जागांचे आरक्षण. मला वाटतं हाही एक मोठा अनुच्छेद आहे. आपण 243 घ व 243 ड, पंचायतीचा कालावधी इत्यादी, याचं वाचन करून घेऊया. हे दोन जे अनुच्छेद आता आपण वाचले त्याच्यामध्ये जागांचे आरक्षण आणि पंचायतीचा कालावधी याबद्दलची माहिती दिलेली आहे. आरक्षण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी की तीन घटकांसाठी समाजातल्या, विशेष करून संविधानाने प्रावधान केलेलं इथं दिसतं आपल्याला. प्रत्येक पंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जनजातीसाठी शेड्यूल ट्राईब जागा राखून ठेवण्यात येतील आणि अशा प्रकारे राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे त्या पंचायतीमध्ये थेट निवडणुकीद्वारे भरावायच्या जागांच्या एकूण संख्येचे असलेले प्रमाण ते शक्य होईल तेथवर पंचायत क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या किंवा त्या पंचायत क्षेत्रामधील अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येचे त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येचे जे प्रमाण असेल
तेच असेल आणि अशा जागांचे पंचायतीमधील विविध मतदार संघांमध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल. हे आळीपाळीने वाटप करण्यात येईल ते आपण समजून घेऊया की अनुसूचित जनजाती आणि अनुसूचित जाती यांच्या एक प्रतिनिधित्व सदस्य रूपाने त्यांचे सदस्य हे पंचायतीमध्ये निवडून गेले पाहिजे. पूर्वापार पंचायती घटना अस्तित्वात येण्यापूर्वीच्या अशा होत्या की काही ठराविक समाजातले काही ठराविक प्रवर्गाचे मातब्बर लोक ज्यांचा वकूब विशेष भागामध्ये आहे असेच लोक पंचायतीमध्ये असायचे. पण सर्वसाधारण जे लोक गोर गरीब जनजाती अनुसूचित जनजाती आणि महिला यांचा समावेश सदस्य म्हणून राहत नसे अशा वेळी तो त्यांना प्रातिनिधिक अधिकार मिळावा म्हणून घटनेने संविधानाने हे अनुच्छेद 243 घ या ठिकाणी निर्माण केलेलं आहे असं आपल्याला दृष्टीस पडतं. हे करत असताना त्याचं प्रमाण काय असावं? जनजाती समजा 30% आहे आणि इतर 70% हे इतर लोक आहेत मागासवर्ग उच्चवर्णीय वगैरे. तर इथं एकंदर 100 झाले. या 100 जर 7 हे इतर समाजातले असतील तर 3 हे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला यांना दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व आणि त्यांचं सदस्यत्व त्यांना बहाल केलं गेलं पाहिजे. आणि एकदा असं एक प्रतिनिधित्व बहाल केलं गेलं की ते प्रतिनिधित्व परत दुसऱ्या 5 निवडणुकीनंतर जेव्हा येईल तेव्हा ते बदलून दिलं पाहिजे. आळीपाळीने म्हणजे समजा एका वेळी ते प्रतिनिधित्व त्या भागातल्या अनुसूचित जातींना दिलं असेल तर दुसऱ्या वेळी ते प्रतिनिधित्व अनुसूचित जनजातींना म्हणजे एसटीना देण्यात येईल, तिसऱ्या वेळी ते महिलांना देण्यात येईल, परत ते अनुसूचित जाती म्हणजे एसटीला देण्यात येईल. एससी एसटी आणि महिला हे 3 घटक या अनुच्छेदासाठी महत्वाचे आहेत. म्हणून हे लक्षात घ्या की आळीपाळीने हे देत राहिलं पाहिजे. म्हणजे अनुसूचित जातींमध्ये सुद्धा जे काही प्रवर्ग असतील त्या प्रवर्गांमधून लोक आळीपाळीने निवडून आले पाहिजे. हे थोडक्यात महत्वाचं असतं की प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे जेणेकरून त्याचे जे सामाजिक शैक्षणिक भौगोलिक कौटुंबिक प्रश्न असतील त्या प्रश्नाची सोडवणूक होऊ शकेल. किंबहुना तो सदस्यच नसेल त्याला पंचायतीमध्ये प्रतिनिधित्वच नसेल तर त्याचे प्रश्न मांडणार कोण? आणि म्हणून त्यासाठी हे प्रघात निर्माण केलेले आहेत. समभाग 2 असं म्हणतो की खंड 1 अन्वय राखून ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या 1/3 कमी असतील एवढ्या जागा अनुसूचित जातीच्या किंवा यथास्थिती अनुसूचित जनजातीच्या महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल. आता हे जे प्रमाण आहे, पहिलं आपण अनुसूचित जाती एससी आणि एसटी बद्दलचं प्रमाण बघितलं की एसटी एसटीचं प्रमाण काय असेल. एसटी एसटीचं प्रमाण एससी एसटीची लोकसंख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे निर्धारित केलेलं असेल, परंतु महिलांसाठी 1/3 एवढं प्रमाण वेगळेपणाने समभाग 2 निश्चित करून देण्यात आलेलं आहे. एकंदर 10 असतील तर त्यामध्ये 3 महिला असल्या पाहिजे आणि त्या 3 महिला या अनुसूचित जातीच्या किंवा यथास्थिती अनुसूचित जनजातीच्या महिलांना राखून देण्यात येतील. इथे यथास्थिती शब्द वापरण्यात आलेला. यथास्थिती असं म्हणजे परिस्थितीनुरूप, जशी परिस्थिती असेल तशी. समजा एखाद्या ठिकाणी अशी परिस्थितीच नसेल की जिथे अनुसूचित जनजातीची महिला येईल म्हणून अनुसूचित जातींना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्यात येईल. समजा अशा ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती ह्यांची महिला नसेल तर ते प्रतिनिधित्व कोणाला देण्यात येईल? इतर मागास वर्गामध्ये ते ऑटोमॅटिकली येते. हे म्हणून हा यथास्थिती शब्दाचा अर्थ आहे. पण ते जर मागासवर्गीयांना इथं जाणार असेल, इथं एक लक्षात घ्या, इथं ओबीसीचा संदर्भ तुम्हाला दिसत नाही आहे. या अनुच्छेदामध्ये ओबीसीचा संदर्भ नाही आहे. या अनुच्छेदाला त्यांनी महिला आणि एससी एसटी एवढीच फक्त तरतूद दर्शवलेली आहे. परंतु यथास्थिती या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर त्याप्रमाणे ते दुसऱ्या प्रवर्गाला जाऊ शकेल. पण त्यासाठी राज्याच्या विधानमंडळामध्ये तसा नियम पारित झाला असेल तर
ते आपण पूर्ण पुढे बघणार आहोत. समभाग 3 असं म्हणतो, प्रत्येक पंचायतीमध्ये थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा कमी असतील एवढ्या जागा अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागा यासह महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील आणि अशा जागांचे पंचायतीमधील विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल. महिलांच्या राखून ठेवलेल्या जागा, आता महिलांबद्दलचा संदर्भ या ठिकाणी बघा, अनुसूचित जातीच्या जनजातीच्या आणि महिला अशा दोन हे आहेत, पण हे दोन इन्क्लुसिव्ह आहे. समजा अनुसूचित जाती जनजातीच्याच महिला 10 पैकी 2 असतील तर त्या 2 एकंदर 1/3 म्हणजे 3 मीटर पूर्ण करण्यासाठी समाविष्ट केल्या जातील. त्या 2 महिलांना धरून 1/3 एवढा आकडा निर्धारित केला जाईल. महिलांच्या 1/3 आरक्षणासाठी सर्व प्रवर्गातल्या महिला एकत्र गणसंख्येने मोजल्या जातील असा याचा अर्थ आहे. म्हणजे अनुसूचित जनजातीसाठी वेगळं रिझर्वेशन आणि महिलांसाठी वेगळं रिझर्वेशन असं होणार नाही. जर ऑलरेडी महिला सदस्य निवडून आलेले असतील आणि ते जनजातीतले असतील किंवा बॅकवर्ड याच्यातले असतील तर ते 1/3 महिलांच्या आरक्षणासाठी प्रमाण समजण्यात येईल. समभाग 4 असं म्हणतो, ग्राम किंवा अन्य कोणत्याही पातळीवरील पंचायती मधील अध्यक्षांची पदे राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवण्यात येईल. एखाद्या मतदारसंघामध्ये ज्याला कधी महिलांचं प्रतिनिधित्वच मिळालं नाही आणि त्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे, त्यांचा शैक्षणिक सामाजिक स्तर चांगला आहे, अशा ठिकाणी महिलांसाठी राखीव तरतूद करून ठेवण्यात येईल. ही तरतूद राज्य विधानमंडळ करू शकेल आणि ती ग्रामपंचायतीमध्ये तरतूद जी आहे ती वेगवेगळ्या प्रभागासाठी वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळी असू शकेल. इथलं जे निर्धारण आहे, इथलं लोकसंख्या, तिथल्या लोकसंख्येचा सामाजिक, समजा एखादा आदिवासी एरिया आहे, एखादा पारधी लोक ज्या ठिकाणी राहतात पाडे बेडे तो एरिया आहे, तर त्या ठिकाणी असं निर्धारण करण्यासाठी वेगळ्या प्रकारची नियमावली हे राज्य विधानमंडळ राज्याची विधानसभा करू शकेल अशा प्रकारचे हे संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत. महत्वाचं याच्यामधलं की महिलांसाठीचं आरक्षण आणि अनुसूचित जनजाती आणि अनुसूचित जाती यांचं आरक्षण, मागास वर्गांचं आरक्षण या ठिकाणी अजून तरी आलेलं नाही आहे. ते पुढे कसं आणि काय येतं त्याचा आपण विचार करू. समभाग 4 असं म्हटल्यानंतर यांना 2 परंतु काय आहे. परंतु असे की कोणत्याही राज्यामधील प्रत्येक पातळीवरील म्हणजे ग्राम पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद कोणत्याही राज्यातील प्रत्येक पातळीवरील पंचायतीमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी राखून ठेवलेल्या अध्यक्षांच्या पदाच्या संख्येचे प्रत्येक पातळीवरील पंचायतीमधील अशा पदांच्या एकूण संख्येशी असलेले प्रमाण शक्य होईल तेथवर राज्यामधील अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येचे राज्याच्या एकूण लोकसंख्येचे जे प्रमाण असेल त्याच प्रमाणा एवढे असेल. म्हणजे जसं आपण सदस्य निवडणुकीसाठी मतदारसंघ किंवा मतदाराचा एरिया निर्धारित करताना जेव्हा लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निर्धारित करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी SC ST च्या सदस्यांना सदस्यत्व देण्यासाठी त्याच अनुसार लोकसंख्येचं निर्धारण केलं जाईल. लोकसंख्या ज्या प्रमाणात आहे, समजा 30 लोक आहेत त्या ठिकाणी 100 पैकी, तर त्यांना 3 उमेदवार दिले जाईल. पण तेच मीटर एका ग्रामपंचायतीला लागलेलं असेल तर ते संपूर्ण राज्यामध्ये समसमान असेल. थोडाफार फरक पडेल, कुठे 10 होतील, कुठे 11, कुठे 9, कुठे 8, कुठे 12, पण खूप विपरीत असं हे प्रमाण असणार नाही. म्हणजे एक 10 असेल तर दुसरं 20 असं होणार नाही. हे समसमान राज्यासाठी, म्हणजे जो प्रघात आपण लोकसभेत बघितला, जो विधानसभेत बघितला, की लोकसंख्येच्या प्रमाणात तेच मीटर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासकीय कारभारामध्ये ग्रामसभा ग्राम पंचायत तुमचं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याला लावलेलं आहे. परंतु आणखी असे की प्रत्येक पातळीवरील पंचायतीमधील अध्यक्षांच्या पदाच्या एकूण संख्येच्या
एक तृतीयांश पेक्षा कमी असतील एवढी पदे महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील. म्हणजे प्रत्येक पातळीवरील ही जी एक तृतीयांश महिलांसाठीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण अबाधित ठेवलेलं आहे. एक तृतीयांश एवढ्या संख्येने अध्यक्षांच्या पदाच्या आरक्षणामध्ये त्यांना वाव मिळेल. परंतु तसेच अजून एक परंतु काय, परंतु तसेच या खंडान्वये राखून ठेवलेल्या व पदांचे प्रत्येक पातळीवरील विविध पंचायतीमध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल. म्हणजे असे अध्यक्ष निवडताना किंवा असं सदस्यत्व बहाल करत असताना आळीपाळीने म्हणजे एक अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती महिला अशा प्रकारे कंटिन्यू दोन तीन याच्यासाठी कालखंडासाठी महिलाच आलेल्या असतील आणि त्या महिला कुठल्या प्रवर्गाच्या आहेत तर त्या महिला अनुसूचित जातीच्या असतील, दुसऱ्या वेळी जनजातीच्या एसटीच्या महिलांना तिथे प्रतिनिधित्व दिलं जाईल. अशा प्रकारचे हे आळीपाळी या शब्दाचा अर्थ आपण इथे लक्षात घेऊया. समभाग पाच असं म्हणतो, खंड एक आणि खंड दोन अन्वय जागांचे आरक्षण आणि खंड चार अन्वय अध्यक्षांच्या पदांचे आरक्षण हे महिलांसाठी असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त अनुच्छेद 234 मध्ये विनिर्दिष्टित केलेल्या कालावधी समाप्त झाल्यानंतर निष्प्रभावी होईल. 334 हा अनुच्छेद काय आहे, 334 अनुच्छेद सांगतो की रिझर्वेशन विल एंड आफ्टर 70 इयर्स, 70 वर्षानंतर हे अशा प्रकारची आरक्षण हे संपुष्टात येतील. परंतु त्याच अनुच्छेदामध्ये आपण जेव्हा 334 बघू तेव्हा त्याच अनुच्छेदामध्ये अशी तरतूद आहे की त्यासाठी राज्याच्या विधानसभेमध्ये तसा निर्वाळा झाला पाहिजे, जर तसं झालं नसेल तर परत ती मुदत वाढवून देण्यात येते. म्हणून किती कालखंड हा विधानसभेने राज्याच्या विधानसभेने त्या आरक्षणासाठी निहित केलेला आहे आणि हे जे आरक्षण आपण बोलतो हे आरक्षण अध्यक्षपदाचं आहे. सरपंच सदस्यत्व निवडून आल्यानंतरचे जे सरपंच आहे त्याची आळीपाळीने त्यांना चान्स मिळावा त्यासाठी सरपंच हे अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि महिला यांना आळीपाळीने विभागून दिलेलं जाईल. या आरक्षणाची जी तरतूद असेल ती आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये जो कालखंड निर्धारित केलेला आहे 334 अनुच्छेदानुसार त्या कालखंडापुरती असेल. घटनेमध्ये आत्ताचा सध्याचा जो कालखंड निर्धारित आहे तो 70 वर्षाचा दिलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्यापासून तर 70 वर्ष त्यांना अशा प्रकारचं रिझर्वेशनची तरतूद दिलेली आहे. परंतु त्याशिवायही जर या 70 वर्षात तुम्हाला एखाद्या ग्रामपंचायतीचा लोकसंख्या तिथे असून सुद्धा SC किंवा ST सदस्याला अध्यक्षपद मिळालेलं नाही अशी परिस्थिती असेल तर हा कालावधी वाढवून देण्याचे अधिकार त्या त्या राज्यातल्या विधानसभेला आहे. हा संदर्भ आपण डिटेल मध्ये 334 अनुच्छेद जेव्हा बघू तेव्हा परत विवेचनाला घेऊ. समभाग सहा आणि शेवटचा समभाग अनुच्छेद 243 घचा असं सांगतो की या भागातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या विधानमंडळास नागरिकांच्या मागास वर्गासाठी कोणत्याही पंचायतीमध्ये जागा राखून ठेवण्याकरिता किंवा कोणत्याही पातळीवरील पंचायतीमधील अध्यक्षाची पदे राखून ठेवण्याकरता कोणतीही तरतूद करण्यास प्रतिबंध होणार नाही. आणि आत्ता या शेवटच्या समभागामध्ये तुम्हाला दिसतं की OBCचं आरक्षण जे आहे ते या समभागाने आलेलं आहे. अनुच्छेद 243 घ च्या समभाग 6 नुसार जर राज्य विधिमंडळास वाटलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मागास वर्ग म्हणजे OBC यांना अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती जे नाहीत असे पण मागास वर्ग आहेत त्यांना जर अशा प्रकारचं प्रतिनिधित्व बहाल करायचं असेल त्यांच्या पंचायतीच्या सदस्य होण्यामध्ये आणि पंचायतीचे अध्यक्ष होण्यामध्ये अशा प्रकारचं आरक्षण बहाल करण्याचा अधिकार राज्याच्या विधिमंडळाला आहे. थोडक्यात काय की ज्या तरतुदी SC ST महिला यांना लागू आहे त्याच तरतुदी OBCना लागू आहेत. परंतु गरज असेल तेव्हा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं आठवत असेल की मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं रद्द केलं होतं कारण ते त्या नियमाला धरून नव्हतं किंवा समप्रमाणात नव्हतं, जो काही त्या ठिकाणी वितंड वाद होता त्या वादानुसार त्या निवडणुका रद्द केल्या होत्या आणि परत नव्याने निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमधून OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरती खूप कथ्याकूट आणि उहापोह संपूर्ण राज्यभर झालेला आपल्याला दिसतो. 5 जिल्हा परिषदांचा तो वाशिम अकोला वगैरे त्या भागातल्या यवतमाळ त्या भागातला हा प्रकार होता.
तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण घटनेमध्ये दिलेलं निश्चित आहे, परंतु सर्वस्वी विधानसभेच्या तरतुदी जे नियम करतील त्याप्रमाणे ते दिलेलं आहे. हा अधिकार घटनेने दिला, पण या अधिकाराची जी एकंदर आपण मूस म्हणू ती मूस राज्य विधान मंडळाच्या हातामध्ये दिलेली आहे. मला वाटतं आता पुढचा जो अनुच्छेद आहे तो वेळेअभावी आज घेता येणार नाही, म्हणून पंचायतीचा कालावधी इत्यादी याबाबतचा जो काही विवेचनाचा भाग पुढे 243 ड या अनुच्छेदामध्ये आहे तो आपण उद्या बघूया तूर्तास. एवढंच, यावर जर काही प्रश्न असतील तर प्रश्नांच्या उत्तरापासून उद्याचं पुष्प आपण सुरू करू. इथं सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.